आणि यानंतर एक महत्वाची अपडेट समोर येते. मुंबईमध्ये अजित पवार गटाचा महिला मेळावा पार पडतोय, त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय. अजित पवार सुद्धा या मेळाव्याला उपस्थित आहेत, आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून. उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यानंतर सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर या ठिकाणी दिसत आहेत. आणि अजित पवार यांचं स्वागत करण्यात येत आहे कोळी बांधवांकडून. नंदुरबार सीमाताई, सीमाताई सोनगिरे तयार रहा. महिला मेळावा हा मुंबईमध्ये पार पडतो आहे, मोठ्या संख्येनं महिला या मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. तर त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वागत या महिलांतर्फे केलं जात आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं जात आहे. कुठे त्यांना कोळी बांधवांच्या माध्यमातून नौका आणि टोपी भेट दिली जाते, तर कुठे वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या संस्कृतींच्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी गौरव केला जातोय. या ठिकाणी हातात तलवार देत सुद्धा त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. या सगळ्या महिला अगदी उत्साहात या मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या आपण पाहतोय. रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात हा महिला मेळावा पार पडतोय. या षण्मुखानंद हॉल मध्ये उपस्थित आहेत दादा यांचं बळ तुमच्या पाठीशी भक्क. तर आदिवासी महिलांच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या समाजाच्या जमातीच्या या महिलांनी तशीच पारंपरिक पद्धतीची वेशभूषा करत या ठिकाणी दादांचा सन्मान केलेला आहे. आपण हे थेट दृश्य षण्मुखानंद सभागृहातली पाहू शकताय. मुंबईमधल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये हा महिला मेळावा पार पडतोय आणि या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग घेतलेला आहे. सुनील तटकरे सुद्धा या मेळाव्याला उपस्थित आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यानंतर रुपाली चाकणकर या कार्यक्रमाला या ठिकाणी आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून दिसत आहेत. तर एकूणच आपण पाहतोय सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपापल्या विभागामध्ये आपापल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग अवलंबत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून हा महिला मेळावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. या महिला मेळाव्यामध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे या महिलांनी घातलेल्या या टोप्या. या टोप्यांवर भावी मुख्यमंत्री अजित पवार असं लिहिण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या टोप्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत. आपण पाहतोय सध्या अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट हा आधीपासूनच आग्रही आहे. आधीपासूनच वारंवार तशा संदर्भातले वक्तव्य त्यांच्याकडून येत आहेत आणि आता या टोप्या घातल्यामुळे अधिकच त्या संदर्भातली चर्चा सुरू झालेली आहे. तर आपण पाहतोय ही दोन दृश्य महत्वाची. अजितदादा गटाचा हा महिला मेळावा पार पडतोय षण्मुखानंद सभागृहामध्ये. या ठिकाणी अजितदादांचं वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात येत आहे. तर महिलांनी पारंपरिक वेशभूषा करत वेगवेगळ्या महाराष्ट्रातील वेशभूषा पारंपरिक वेशभूषा जपत त्यांनी अजितदादांचं स्वागत केलेलं आहे. आदिवासी कोळी यासोबतच इतर सगळ्या पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि मुख्य म्हणजे या टोप्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत ज्यावर लिहिलंय भावी मुख्यमंत्री अजितदादा.